हाय फ्रेंड्स, नमस्कार। आज आहे हरतालिका। हरतालिकेच्या सगळ्यांना शुभेच्छा। मी माझी हरतालिकेची पूजा कशी मांडत आहे ते तुम्हाला दाखवत आहे। हे आहे माझं देवाचं मंदिर, देवघर। देवघरासमोर मी अशी रांगोळी काढली आज। आणि हे हरतालिकेसाठी मी पूजेचा पाठ मांडले, लक्ष्मीचे फोटो ठेवले, हे शिवलीला अमृत आहे आणि आरतीसाठी तुपाचा दिवा करून ठेवला तयार। हे पार्वती, माता पार्वतीचं प्रतीक मानलं जातं ह्याला। म्हणून मी असं विड्याच्या पानावर हळदीची गोळी करून ठेवली आहे। किंवा महादेव पार्वतीचा फोटो असेल तर असं करायची गरज नाही। मी महादेव पार्वतीचा फोटो ठेवलेला नाही, म्हणून मी असं करणार आहे। त्याच्या बाजूला महादेवाची पिंड काढणार आहे। हे दिवा आहे। मी दिव्याखाली एक स्वस्तिक काढले प्लेटमध्ये आणि थोडेसे तांदूळ टाकलेत। असं नुसतं दिवा कधीच ठेवू नये। याच्या खाली पण तांदूळ टाकलेत, समईखाली पण। हे आहे 16 झाडांची, 16 प्रकारची, 16 16 पाने आहेत वाहणार आहे। हा 108 बेल आहे। ही हे धोत्र्याचं फूल आहे। आज ह्याचाच मान जास्त असतो, महादेवाला आवडतं। ह्याच्यात फुले आहेत, तुरवा आहे। आणि मी हे तर इकडे अशी रांगोळी काढून घेतली आहे। ही वाळू आहे, वाळूला स्वच्छ धुवून घेतले। मी याची पिंड काढणार आहे वाळूची। याची पावलं काढली आहेत। आता मी ह्याच्यावर उत्तरेकडं तोंड करून महादेवाची पिंड काढायची। उत्तरेकडं तोंड झालं पाहिजे। आपण काढूयात महादेवाची पिंड। एकदम साधी आणि सोपी पूजेची मांडणी तुम्हाला दाखवत आहे माझी। महादेवाच्या पिंडीच्या डाव्या साईडला विड्याचं पान ठेवून मी पार्वती म्हणून हळदीची गोळी करून त्याची ठेवलेली आहे। थोडी ओली हळद करून आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये ही अशा प्रकारचीच करतात पूजा। किती सुंदर महादेवाची पिंड झाली बघा। आता आपण ह्या पिंडीची पूजा करून घेऊयात। आपण महादेवाच्या पिंडीला फक्त हळदच वाहूयात, हळद आणि अक्षता। महादेवाला कुंकू लावत नसतात म्हणून हळद टाकूयात फक्त। भोले भंडारी असल्यामुळे आपण भंडार हळद टाकू शकतो महादेवाला, पण कुंकू नाही व्हायचं। आणि अक्षता टाकूयात। आधी महादेवाची पूजा झाली की पार्वती म्हणजे विड्याच्या पानावरच्या हळदीच्या ह्याची पूजा करूयात आपण। त्याला कुंकू लावून घेऊयात। फोटोची पूजा करून घेते। सर्वात प्रथम आपण स्वतः कुंकू हळद लावून घ्यायची। हे गुळाचा खडा ठेवला आहे मी प्रसाद म्हणून। आता मी सर्वात प्रथम बेल वाहून घेते महादेवाला। एक नीलकंठेश्वर आहे महादेवाला, निळं फुल वाहत आहे। काही पांढरी फुलं वाहत आहे। देवी पार्वती पशी पण ठेवते फुलं। आता मी सर्वात प्रथम बेल वाहून घेणार आहे। ओम नमः शिवायचा जप करत करत आपण 108 बेल सर्वात प्रथम बेल वाहून घ्यायचा। नंतर ती बाकीची आपण पानं आणली ती पानं वाहून घ्यायची। आणि हरतालिकेची आरती येत असेल तर आरती करायची। नंतर शिवलीलामृत वाचायचं किंवा हरतालिकेची कहाणी असेल तर ती वाचायची। ती नसेल तर शिवलीलामृत वाचायचं। अशा प्रकारची हरतालिका पूजा साजरी करायची। मी बेल वाहून घेते आहे बघा। अशा प्रकारची पूजा झाली आहे माझी।
बेल वाहून झाला आणि बेल आतमध्ये डोक्यावर महादेवाच्या पिंडीच्या व्हायलाय आणि हे बघा अशा प्रकारे माझी पूजा झाली आहे मांडून. बेल आतमध्ये आहे वाहिलेला आणि मी बाजूने सगळी 16 प्रकारची पाने आणलेली वाहिलेली आहेत. धोत्र्याचं फूल आहे, पलीकडं माता पार्वतीसाठी लाल फूल वाहिले. ही माझी झाली पूजा. माझी पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स. ओके, बाय.